मराठा आरक्षणातली तांत्रिक बाजू काय आहे? नागपूरच्या एका 18 वर्षांच्या खेळाडूनं समाजाच्या महिला खेळाडूंकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर संताप व्यक्त केलाय. तर अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. या महत्वाच्या घडामोडी आपण आजच्या सकाळच्या बातम्यांमध्ये ऐकूयात. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 31 जानेवारी, वार बुधवार. आजची पहिली बातमी आहे ती मनोज जरांगेंनी दिलेल्या इशाऱ्याची. मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा त्यांनी इशारा दिलाय. जरांगे काय म्हणाले आहेत ऐकूयात. सगेश्वर्यांच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर 15 दिवसाच्या वेळेनंतर आपण कायद्यात रूपांतर अधिवेशन त्याच वेळेस घ्यावं किंवा त्याच होत्या 15 दिवसाच्या वेळेसच आपण विशेष अधिवेशन बोलवून त्याचं कायद्यात रूपांतर करावं. जर आपण तातडीनं उद्यापासून जर त्याची अंमलबजावणी सुरू नाही केली तर 10 फेब्रुवारीला अंतरवाली इथं मी त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून कठोर आमरण उपोषण सुरू करण्याचा आज निर्णय घेतलाय. जरांगेंनी इशारा दिला असतानाच यातली तांत्रिक बाजू काय आहे हे देखील समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी आमचे प्रतिनिधी संदीप कापडेंना नेमकं काय सांगितलंय ऐकूयात. 50% रिझर्वेशन देता येणार नाही हे आंबेडकरांनी घटना समितीत पण सांगितलं होतं. त्यांनी कारणं पण दिली होती की इक्वालिटीचा अधिकार जो आहे तो मूलभूत अधिकार आहे आणि आरक्षण जे आहे ते अपवाद आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि म्हणून 50% जास्त देता येणार नाही. आणि हाच निर्णय इंद्रकानी केसमध्ये 92 साली 9 जजेसनी 1 मतांनी मान्य केलाय. त्यामुळे तो 30 वर्ष गेले भारताचा नियम आहे आणि आता जी महाराष्ट्राची केस झाली ती त्यात 5 जजेसनी सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ट्रिपल टेस्ट जी आहे म्हणजे मागास आयोगाने मागास ठरवलं पाहिजे. मुख्यमंत्री म्हणतात जरांगे म्हणतात म्हणून मागास होणार नाही. मागास आयोगाने मागास ठरवला पाहिजे तो गट एक. त्यानंतर एम्पिरिकल डेटा उपलब्ध पाहिजे सबंध महाराष्ट्राचा आणि तो कंटेम्पररीनियस पाहिजे आता केलेला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे 50% नेता येणार नाही. आता या 3 मध्ये जर का बसलं तर ते आरक्षण मिळेल. आजची दुसरी बातमी आहे ती बजेटची. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरुवात होतीये. उद्या म्हणजे 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करतील. अर्थमंत्र्यांना निवडणुका पार पडेपर्यंतच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी अंतरिम बजेट सादर करावा लागतो. त्याला अंतरिम बजेट असं संबोधतात. निवडणुकीनंतर विजय मिळवणाऱ्या पक्षाचं सरकार स्थापन झालं की संपूर्ण बजेट सादर केला जातो. 1 फेब्रुवारीच्या अंतरिम बजेटमध्ये मोठ्या किंवा लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता नसल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. वित्तीय तूट कमी करणं, भांडवली खर्चात वाढ करणं हा अजेंडा सरकारसमोर असेल. तसंच कृषी क्षेत्रातली मरगळ मोदी सरकार कशी कमी करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, मनरेगा, ग्रामीण भागातले रस्ते, पीएम किसान सन्मान निधी आणि पीएम विश्वकर्मा यांसारख्या योजनांच्या तरतुदीसाठी वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे. आजची तिसरी बातमी आहे तंत्रज्ञान क्षेत्रातली. इमॅजिन करा एखाद्या गोष्टीचा मेंदूत विचार आला आणि दूर बाहेरच्या एका टेबलावर असलेला मोबाईल त्यानुसार काम सुद्धा करू लागला. येत आहे का लक्षात? बरं, आपण हे आणखी थोडं सोपं करूया. समजा तुमच्या डोक्यात आलं की जेवणाची ऑर्डर द्यायची आहे पण मोबाईल दुसऱ्या खोलीत आहे आणि तरी सुद्धा मोबाईलनं थेट स्विगी किंवा झोमॅटोवरनं फूड ऑर्डर प्लेस केली आहे. हे किती सोपं आहे नाही का? सायफाय मूव्ही मधली ही स्टोरी आता रिअल लाईफ मध्ये सुद्धा घडू शकते. टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांची न्यूरा लिंक ही देखील एक कंपनी आहे. या कंपनीनं ऐतिहासिक पाऊल टाकलंय. त्यांनी एक ऑपरेशन करून माणसाच्या मेंदूत एका चिपचं प्रत्यारोपण केलंय. मानवी मेंदूत चिप बसवण्याची ही जगातली पहिलीच घटना आहे. या ऑपरेशनसाठी गेल्या वर्षीच अमेरिकेतल्या FDA परवानगी दिली होती. याचा फायदा काय यावर कंपनीनं भूमिका स्पष्ट केली आहे. अर्धांग वायूनं ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत अशा रुग्णांना किंवा अंध व्यक्तींना या चिपमुळे फायदा होऊ शकतो. ही चिप छोट्या कॉईन सारखी आहे. या गॅजेटचं नाव टेलिपथी असं आहे. स्टीफन हॉकिंग जिवंत असते तर या चिपच्या मदतीनं ते फास्ट टायपिंग करू शकले असते.
किंवा त्यांचे विचार हे सहज जगापर्यंत पोहोचवू शकले असते असं कंपनीचं म्हणणं आहे. श्रोत्यांनो, आजची चौथी बातमी आहे ती इंडिया आघाडीच्या पहिल्या परीक्षेची. ममता बॅनर्जी, नितीश कुमार असे बडे नेते इंडिया आघाडीतनं बाहेर पडले आहेत. संकटात सापडलेल्या विरोधकांच्या या आघाडीची पहिली परीक्षा चंदीगडच्या महापौर निवडणुकीत पार पडली आहे. या परीक्षेत इंडिया आघाडीवर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. आप आणि काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आले होते, त्यांच्याकडे बहुमत सुद्धा होतं, पण आप आणि काँग्रेसची 8 मतं अवैध ठरवण्यात आल्यामुळं भाजपनं बाजी मारली आहे. भाजपच्या मनोज सोनकरांना 16 मतं मिळाली आहेत, तर आपच्या कुलदीप कुमारांना 12 मतं मिळाली आहेत. भाजपनं सत्तेचा दुरुपयोग केला असा आरोप काँग्रेसनं केलाय. श्रोत्यांनो, आजची पुढची बातमी आहे ती एका अशा आजाराची ज्यानं अख्ख्या जगाला पोखरलंय. तुम्ही आम्ही यावरनं रोज बोटो मोडतोय, पण काही केल्या तो आजार काही नष्ट होत नाहीये. हो, आम्ही बोलतोय करप्शन म्हणजेच भ्रष्टाचाराबद्दल. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेचा भ्रष्टाचार निर्देशांक 2023 प्रसिद्ध झालाय. जगभरात सार्वजनिक क्षेत्रात किती भ्रष्टाचार झालाय हे या रिपोर्टमधनं समोर येत आहे. 180 देशांच्या यादीत भारत 93 क्रमांकावर आहे. या यादीत भारत 2022 85 नंबरवर होता. या रिपोर्टमध्ये भारताबद्दल महत्वाचा उल्लेख करण्यात आलाय. सरकारच्या दूरसंचार विधेयकामुळे मूलभूत हक्कांना धोका निर्माण होऊ शकतो अशी शंका या रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. श्रोत्यांनो, आजची सहावी बातमी आहे ती नागपूरच्या 18 वर्षाच्या एका खेळाडूची. नागपूरची आंतरराष्ट्रीय चेस खेळाडू दिव्या देशमुखनं समाजाच्या महिला खेळाडूंकडे बघण्याच्या दृष्टिकोनावरनं संताप व्यक्त केलाय. प्रेक्षकांना महिला खेळाडू या खेळापेक्षा सुद्धा त्या कशा दिसतायत, त्यांचे कपडे कसे आहेत, त्या कशा वावरतायत किंवा त्यांचे केस कसे आहेत या गोष्टी जास्त महत्वाच्या वाटतात असं तिनं म्हटलंय. महिला खेळाडूंना वाईट नजरांनी घुरणाऱ्या प्रेक्षकांना तिनं चांगलंच सुनावलंय. दिव्या नुकतीच नेदरलँड्समध्ये टाटा स्टील मार्ट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी गेली होती. तिथून परतल्यावर तिनं इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. त्यात तिनं म्हटलंय की मी मुलाखत देत असताना ते माझ्या शरीराकडे स्टक लावून पाहत होते. स्पर्धेदरम्यान मला नेमक्या कोणत्या अडचणी आल्यात हे जाणून घेणारे क्वचितच होते. 18 वर्षांच्या तरुणीच्या वाट्याला आलेल्या या अनुभवावर तुमचं काय मत आहे? हे थांबवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्रोत्यांनो, आजची सातवी बातमी आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची. सहज सुंदर अभिनयातनं खुसखुशीत विनोदाची पेरणी करत गेली 50 वर्ष प्रेक्षकांना हसवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. अशोक सराफ यांनी आतापर्यंत 300 अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केलाय. पांडू हवालदार सिनेमातील सखाराम हवालदार आणि अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील धनंजय माने यांसह अनेक भूमिका प्रेक्षकांच्या मनात ठसल्या आहेत. 25 लाख रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.